आजच्या एमएसटीव्ही न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या ठळक बातम्या पुढील प्रमाणे. मेंढ्या चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी धुळे पोलिसांच्या ताब्यात. धुळ्यातील एका बंद घरात चोरट्यांची हात सफाई. जमिनीवर ताबा मिळवणाऱ्यांची चौकशी करावी, बोरीस येथील मगन अहिरेंची मागणी. पठाणी वसुलीमुळे शिवसेनेचे मनपा आवारात, ठिय्या आंदोलन. धुळे तालुक्यात शाश्वत पर्यावरण वृक्षारोपण उपक्रम संपन्न. गंगापुरी येथे अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. नाशिक येथील अशोक नगरात विविध सामाजिक उपक्रम साजरे. नाशिक शहरातील अहिंसा सर्कल येथे ध्वजारोहण. साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथे ध्वजारोहणासह अमृत महोत्सव उत्साहात साजरा. निहाळोद येथे संगीतमय श्रीमद भागवत कथानिमित्त भव्य कलशयात्रा. आता पाहूया आजचे बातमीपत्र विस्ताराने. अट्टल मेंढ्या चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केलेला आहे. तसेच दयालपूर जिल्हा इंदोर मध्य प्रदेश येथील मेंढ्या विकत घेणाऱ्या व्यापाऱ्यांचाही ताब्यात घेण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली. धुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये मेंढपाळ ठेलारी बांधवांच्या मेंढ्या चोरी संदर्भातील तक्रारी वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे या संदर्भात तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेस आदेशित केले गेले व याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की सदरचा गुन्हा राजू बंजारा याने त्याच्या साथीदारांसह केलेला आहे. तो सध्या राजस्थान राज्यातील कोटा येथे असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास राजस्थान येथे रवाना करण्यात आले व तेथून राजू बंजारा वय वर्ष 33 यास ताब्यात घेण्यात आले. त्याला विचारपूस केली असता त्याने इतर चार साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली व त्या चार साथीदारांना ताब्यात घेण्यासाठी जिल्हा पाली राजस्थान येथे जाऊन राजकुमार बलराम बंजारा वय वर्ष 25, महेंद्र चुनीलाल बंजारा वय वर्ष 24, श्यामराज परतीलाल बंजारा वय वर्ष 26, पृथ्वीलाल हरिलाल बंजारा वय वर्ष 30 यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपले कष्टकरी जे ठेलारी समाजाचे मेंढपाळ शेतकरी आहेत त्यांच्या मेंढ्या चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. त्यामुळे ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हेमंत पाटील यांना मी समांतर तपास करण्याबाबत आदेश दिलेले होते. त्यांच्या टीमने अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून ह्या मेंढ्या चोरणारी गँग निष्पन्न केलेली आहे. त्याच्यामध्ये आरोपी हे राजस्थान राज्यातले आहेत. हे आरोपी इकडे फेरीचा धंदा करायचे, पूर्वी काहीतरी विकायच्या बहाण्याने गावांमध्ये यायचे आणि त्यावेळेस सगळं ते हेरगिरी करून मग नंतर गुन्हे करायचे. त्याच्यामध्ये मुख्य आरोपी राजू हजारी बंजारा हा कलमका कुवा तहसील लाडपुरा जिल्हा कोटा राजस्थान याला टीमने पहिले ताब्यात घेतलं आणि सविस्तर तपास केल्यानंतर त्याच्या इतर चार साथीदारांच्या मदतीने त्याने हे सगळे गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं. मग आपली टीम पुन्हा त्या ठिकाणाहून रोहट जिल्हा पाली राजस्थान इथे जाऊन जवळपास 5 आरोपी राजकुमार बंजारा, महेंद्र चुनीलाल बंजारा, त्याच्यानंतर श्यामराज परतीलाल बंजारा, पृथ्वीलाल हरिलाल बंजारा या सगळ्यांना हे आणखी जिल्हा झालावाड राजस्थान या भागातले राहणारे आरोपी असे एकूण 5 आरोपी आपल्या टीमने अटक केलेत. त्यानंतर मग ह्या आरोपींनी इथून मेंढ्या चोरी केल्यानंतर ते ज्याला विकत होते त्याच्यापर्यंत आपण पोचलो. तो संतोष राजाराम बडगुजर हा तिलक मार्ग देपालपूर जिल्हा इंदूर या ठिकाणी राहणार आहे. त्याला देखील आपल्या टीमने ताब्यात घेतलं आणि ह्या संपूर्ण आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले 4 मोबाईल नंतर पांढऱ्या रंगाची इनोव्हा असा हा माल जप्त करण्यात आलेला आहे. ह्या आरोपींकडून आपला शिंदखेडा पोलीस स्टेशनचा गुन्हा नंबर 170 चालू वर्षाचा, थाळनेरचा गुन्हा नंबर 92, धुळे तालुक्याचा गुन्हा नंबर 430 आणि दोंडाईचा पोलीस स्टेशनचा 258 हे चालू वर्षाचे 4 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ह्या आरोपींचं पूर्वीचं रेकॉर्ड आहे राजस्थानमध्ये, हे डेकॉयटी आणि चोरी मालमत्ता विषयक गुन्ह्यांमध्ये
पूर्वी त्यांचं राजस्थानमध्ये रेकॉर्ड आहे. या सहा आरोपींना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांच्याकडून अजूनही अशा प्रकारचे काही गुन्हे आपल्या परिसरात किंवा इतर जिल्ह्यांमध्ये केलेले आहेत का याबाबत तपास सुरू आहे. ह्या टीमने आता बरेचसे मोठे मोठे गुन्हे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा उघडकीस आणते, पण हे असे गुन्हे आहेत की याच्यात हे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत. गरीब मेंढपाळ लोकांच्या मेंढ्या इथं चोरीला जात असल्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व होतं. त्याच्यात गांभीर्याने तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनतीने हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. या टीममध्ये त्यांच्यासोबत PSI बाळासाहेब सूर्यवंशी, ASI संजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सरफ, प्रकाश सोनार, पोलीस नाईक कुणाल पान पाटील, रविकिरण राठोड, उमेश पवार, विशाल पाटील, पंकज खैरमुळे, महेंद्र सपकाळ, अमोल जाधव, सुधीर पाटील आणि चालक कैलास माजन गुलाब पाटील या सगळ्यांनी कामगिरी केली आहे. धुळे शहरातील राजे संभाजीनगरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने डोळे तपासणी करण्याच्या यंत्रासह रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेलेला आहे. ही घटना काल संध्याकाळी उघड झाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकही दाखल झाले होते. दरम्यान शहर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. धुळे शहरातील साखरी रोडवरील सिंचन भवनाच्या पाठीमागे राजे संभाजीनगरात कारभारी सातपुते यांचे निवासस्थान आहे. ते आपल्या पत्नीसोबत गेल्या 20 ते 22 दिवसांपासून शेतीच्या कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि संसारोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. घरात ठेवलेली रोख रक्कम लंपास केली. तसेच कारभारी सातपुते यांचा मुलगा डॉक्टर असल्यानेच त्याने डोळे तपासणी करण्यासाठी लागणारे यंत्र घरात ठेवलेले होते. ते देखील चोरट्याने लांबवले आहे. त्याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. धुळे तालुक्यातील बोरीस ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जमिनीचा आम्ही वंश परंपरेने वापर करीत आहोत, मात्र सध्या या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हा प्रयत्न थांबविण्यात यावा या मागणीसाठी बोरीस येथील मगन लाला आहिरे यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या संदर्भात निवेदन सादर केलेले आहे. धुळे तालुक्यातील बोरीस ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण जमिनीचा आम्ही वंश परंपरेने वापर करत आहोत, मात्र सध्या या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हा प्रयत्न थांबविण्यात यावा या मागणीसाठी बोरीस येथील मगन लाला आहिरे यांनी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी यांनाही देण्यात येणार असल्याचं मगन लाला आहिरे यांनी सांगितलं. माझं नाव मगन लाल आहिरे राहणार रामबोरीचे. आमचे वडिलोपार्जित चांभारकुंडांची जागा आहे. ते आमचे काका तुकाराम नथू चांभार यांना देण्यात आले. तिथे वडिलोपार्जित आहे, पण तिथे आमचे वाडावडील दोरं पाडणे, कातडणे, त्याच्यावर प्रक्रिया करणे असं आमचे उद्योगधंदे करायचे आणि अजूनही करतोय. पण सध्या आता नोकरी लागल्यामुळे आम्ही काही समाजकंटकांनी त्या जागेवर बळकवण्याचा प्रयत्न केला. आता 15 ऑगस्टला चालू त्याचं बोर्ड अनावर केलं, उद्घाटन बळकवण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही मेहरबान कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं की बा आमच्या गरिबांना न्याय मिळावा आणि आमचे जे कागदपत्रे आमचे ते जागेचे मालकीचे कागदपत्रे आमच्याजवळ आहेत आणि काही लोक असे लोक जागा बळकवण्याचं काम करतात. जातीचे आम्ही चांभार आहेत, आम्हाला न्याय मिळावा. मागं स्वर्गीय तर मेहरबान साहेबांनी कलेक्टर साहेबांनी दया करावी आणि त्याच्यावर सहानुभूतीपूर्वक कारवाई करावी. ज्यांनी बळकवले त्यांच्यावर एवढी विनंती निवेदन देण्यात आलं तर न्याय मिळावा. वाढीव हद्द क्षेत्रातील 50,000 नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. तसेच त्यांच्याकडून केली जात असलेली पठाणी वसुली चुकीची आहे. त्याच्या निषेधार्थ आज महानगरपालिका आवारात ठिय्या आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना धुळे जिल्हा पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील वाढीव 11 गावातील 50,000 वर नागरिकांना धुळे महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने वाढीव कराबाबतच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या हरकतीही मागवलेल्या आहेत. अगोदरच वाढीव क्षेत्रातील 50,000 नागरिक सुविधांपासून मोठ्या प्रमाणात वंचित आहेत. तसेच त्यांच्याकडून पठाणी वसुलीही केली जात आहे. हा प्रकार निंदनीय असून हा प्रकार थांबविण्यात यावा यासाठी ठिय्या आंदोलन करून महानगरपालिकेच्या आयुक्तांना घेराव घालण्यात येईल या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचं यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. वनवाडीच्या नागरिकांना नरक यातना देणार पालिका प्रशासनाचा, वनवाडीच्या
2018 साली समाविष्ट झालेलं वलवाडी महानगरपालिकेत क्षेत्र महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारे मूलभूत सुविधा वलवाडी उपनगराला किंवा हातवाडीच्या गावांना पुरवलेला नाही। एक दोन रस्ते सोडल्यानंतर वलवाडी शहर हे पूर्णपणे खड्डेमय असून कचरा गाडी घंटा गाडी येत नाही, नाली नाल्या नाही, गटारी नाही, पथदिवे सुद्धा बंद आहेत। आणि या अधिकाऱ्यांचे डोकं ठिकाणावर आहे का? ज्या व्यक्तीने जो कर 22 पर्यंत कर भरलेला आहे अशा व्यक्तींना देखील महानगरपालिका नोटीस पाठवते। या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? जो मालमत्ता कर घरांवर जो क्रमांक टाकलेला आहे त्या घरावर माझ्या घरावर जो मालमत्ता क्रमांक आहे तो ऑनलाइन चेक केला तर तिसरा मालक त्या घरावर दिसतो। असा भोंगड कारभार हा महानगरपालिकेचे अधिकारी इथे चालवत आहे। आणि या पठाणी वसुलीच्या निषेधार्थ आम्ही शिवसेनेच्या वतीने या नोटिसांची आज होडी करून आम्ही महानगरपालिकेचा निषेध करणार आहोत। सर्वप्रथम मी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करते। महानगरपालिका या प्रशासनाच्या वतीने सदर या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत घरपट्टी नळपट्टी वसुलीच्या। परंतु ज्या लोकांकडून त्यांनी 2022 पर्यंत जरी घरपट्टी घरपट्टी आकारलेले तशा सदर लोकांना देखील त्यांनी नोटिसा दिलेल्या आहेत की हा त्याचा नमुना आहे, की स्वतः त्याचे एक अर्जदार आहे। मला असं म्हणायचं आहे जे प्रशासन तुमच्याकडनं घरपट्टी नळपट्टी आकारतं त्यांना मूलभूत गरजा पुरवण्याचा अधिकार हा प्रशासनाचा असतो। परंतु जी 11 गावे समाविष्ट करण्यात आली तिथे त्या 11 समाविष्ट गावं असणाऱ्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारची मूलभूत सुविधा पुरवण्यात आलेल्या नाही। तरी मला असं म्हणायचंय नमूद करू इच्छितो या नोटिसा ज्या पाठवलेल्या त्या अगदी चुकीच्या आहेत। कुठल्याही प्रकारे आपण म्हणतो एक आधार असतो त्याच्यावर आधारित नाही आहेत। आणि मला आता मी ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करते। आणि याच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत त्याच्याने आपल्याला धडधडीत धुळे महानगरपालिकेचा प्रशासनाचा किती भोंगळ कारभार चाललाय, किती भ्रष्टाचार चाललाय इथे नमूद होतं। बस धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। किसान युवा क्रांती संघटना, नैसर्गिक मानव अधिकार सुरक्षा परिषद फोरम व सुविज इलेक्ट्रिकल इन्फॉर्मर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुक्यातील मेहरगाव, निमडाळे, गोंदूर या ठिकाणी शाश्वत पर्यावरण वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला। याप्रसंगी गावातील नागरिकांना शाश्वत पर्यावरण समतोल, प्रदूषण नियंत्रण वचनबद्ध उपक्रम राबवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचं महत्व पटवून दिलं। त्यानंतर चांडक फार्म धुळेतर्फे चिंचेच्या झाडाचे प्रत्येकी 75 रुपये वरील तिन्ही गावांना देण्यात आले। या कार्यक्रमाला किसान युवा क्रांतीचे धुळे जिल्हाध्यक्ष विलास कुजर, नॅशनल डायरेक्टर जनरल नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमचे गोरख देवरे, सुविज्ञ इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मर कंपनीचे उद्योजक विजय भावसार, श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष वाल्मिक सोनोने, मेहरगाव गावचे सरपंच महेंद्र भामरे, संदीप पाटील, निमडाळे गावचे सरपंच सुधाकर सैंदाने, ग्रामसेवक अरविंद पाटील, गोंदूर गावचे सरपंच चेतन भदाने, उपसरपंच भदाने, सागर पाटील, आधारमाळी आदी मंडळी उपस्थित होते। पर्यावरणाचा शाश्वत विकास यासाठी आपण वृक्ष लागवडीचा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने घेत आहोत। आज निमडाळे या गावी आम्ही वृक्ष वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी उपस्थित सगळे ग्रामस्थ आपल्याला दिसत आहेत, त्यांचं सहकार्य लाभलं आणि आमचे सहकारी आशिष बदानेकर, आमचे श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष वाल्मिक पाटीलकर, त्यानंतर आशा ॲग्रो एजन्सीचे मालक श्री निलेश पाटील सर आणि लोपींचे आमचे सहकारी आणि महेंद्र पाटील सर आणि सगळे ग्रामस्थ बंधू या ठिकाणी आलेले आहेत। यांच्या सहकार्याने आपण शाश्वत विकास करीत आहोत, पर्यावरणाचा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करीत आहोत। चांडक फार्मने आपल्याला या वृक्षाचं वाटप आम्हाला भेट म्हणून दिलेली आणि त्याचा आम्ही आता सकाळी मेहरगावला
वाटप केले आता भीमगडाला आणि याच्यानंतर गोंदूरला एकाच दिवशी स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव आम्ही साजरा करत आहोत वृक्ष लागवडीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि यासाठी भविष्यही प्रयत्न करू असं मी प्रमोद पाटील या ठिकाणी जाहीर आवाहन करतो. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात गंगापुरी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. यावेळी गावातील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आवारात ध्वजारोहण करून तिरंगात मानवंदना देण्यात आली. गंगापुरी येथे स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहणासह उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला म्हणत शूरवीर क्रांतीवीरांना शतकोटी अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी गंगापुरी गावाच्या सरपंच सौ राधिका निंबा पाटील, उपसरपंच भारती गोकुळ पाटील, ग्रामपंचायत सदस्य संगीता पाटील, हर्षाली पाटील, रुपाली पाटील, भागाबाई भिल, खंडू ब्राह्मणे, ग्रामसेवक मनीषा साळुंखे, शिपाई अनिल धनगर, शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या बोरोले, सहशिक्षिका मधुबाला येताळकर, आशा सेविका रत्नाबाई पाटील, अंगणवाडी सेविका वंदना ब्राह्मणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक अवस्मौल आदी मंडळी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या प्रसंगी मराठी शाळेच्या खाऊताई सरला पाटील, गावातील माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, पोलीस पाटील, ग्रामस्थ, युवा मित्र मंडळी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत परिचय करून दिला. त्यानंतर देशसेवा बजावणाऱ्या संरक्षण दलातील जवानांच्या वडिलांचा सत्कारही करण्यात आला. आपल्या राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग आहेत. पहिला रंग केशरी आहे, दुसरा रंग पांढरा आहे, तिसरा रंग हिरवा आहे. हे तीन मिळून तिरंगा असे रंगाचे हे भारत माता विजय. नाशिक येथील शांती आनंद एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील अशोकनगर येथे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी कामगार वस्तीतील गरीब मुलांसाठी लोकसहभागातून मोफत शिक्षण देणाऱ्या कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना रोज मोफत भोजनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता तथा फिडिंग इंडियाच्या पूनमताई कानव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्रँड अम्बॅसिडर संगीताताई खैरनार, सामाजिक कार्यकर्ते सतपाल सिंग, डॉ भालचंद्र ठाकरे आदी मंडळी उपस्थित होते. तसेच यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक विजय इंगळे यांच्यातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त घंटागाडी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जगणं सुंदर आहे या नावातच सर्व काही आहे. विजय सर आणि त्यांच्या टीमने झोपडपट्टीतील मुलांसाठी मोफत इंग्लिश मीडियम फिडिंग इंडिया सारख्या संस्था पुढे येऊन 75वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि हे जे प्रकल्प आपण सुरू केले विजय सर आणि त्यांची जी टीम आहे त्यांना खूप खूप आमच्याकडनं अभिनंदन आणि शुभेच्छा आमच्या पूर्ण टीमकडनं की हे प्रकल्प असंच पुढे जात आहो, दरवर्षी एक एक क्लास पुढे वाढत जावं आणि जे काही म्हणजे बॅक ऑफ द माइंड तुम्ही विचार करून हे सुरू केलेलं आहे त्याच्यासाठी जो काही सपोर्ट आमच्याकडनं होऊ शकेल ते आम्ही नक्कीच देऊ आणि लोकांना पण सांगू की त्याच्यासाठी जे काही सपोर्ट करायचा आहे त्याच्यासाठी ही वाई आम्ही आजच्या दिवशी आपल्याला देतो. धन्यवाद.
15 ऑगस्ट अर्थात भारताचा 75वा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्याच अनुषंगाने मालेगाव येथील अहिंसा सर्कल 80 फुटी रोड येथेही अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मालेगाव येथील दिगंबर जैन समाज व स्पंदन फाउंडेशनच्या महिला संस्थांतर्फे शहरातील अहिंसा सर्कल येथे ध्वजारोहण करून अमृत महोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी स्पंदन फाउंडेशनच्या संस्थापक सौ अनिता बडजात, अध्यक्षा सौ सरला बापना, उपाध्यक्ष प्रेमा जाजू, सदस्य सौ सुनीता बडजाते, अरुणा शहा, सुषमा बडजाते, किरण गांधी, रेखा पहाडे, श्रद्धा पहाडे, प्रीती बडजाते, तसेच दिगंबर जैन समाजाचे प्रतिनिधी विनोद बडजाते, आशिष कासलीवाल, मनोज बडजाते, राजेंद्र कासलीवाल, संदीप बडजाते आदी मंडळी उपस्थित होते। साक्री तालुक्यातील हट्टी खुर्दे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गावातील माध्यमिक विद्यालय येथेही ध्वजारोहण करून अमृत महोत्सव साजरा झाला। याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष कारभारी पाटील, उपाध्यक्ष हिरामन मासुळे, सरपंच त्र्यंबक परमोर, उपसरपंच भगवान मासुळे, भगवान दाजी, संतोष बागले, विश्वास सर, डॉक्टर भैया कुरेशी, माजी सरपंच बापू सूर्यवंशी, फुला थोरात, भटा थोरात, निंबा खांडेकर, सुरेश याईस, जिभाऊ टेलर, कृष्णा पदमोर, धनराज पदमोर, महादू पदमोर, तसेच ग्रामस्थ व शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नामवंत फेटा मास्तर व प्रसिद्ध व्यापारी राजेंद्र उर्फ राजू भावसार भेटेवाले यांच्या मातोश्री स्वर्गीय निर्मलाबाई मधुकर भावसार व वडील स्वर्गीय मधुकर पुंडलिक भावसार तथा राजू भावसार यांच्या सुविद्य पत्नी रुपाली भावसार यांचे वडील मोहन फकीरा भावसार यांच्या पुण्यस्मरणार्थ धुळे तालुक्यातील न्याहाळोद येथे भव्य संगीतमय श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानिमित्त आज वाद्यवृंदांच्या गजरात भव्य कलशयात्रा काढण्यात आली। धुळे शहरातील सर्वश्रुत परिचित असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्रात नामवंत फेटा मास्टर म्हणून ज्यांची ख्याती आहे असे श्री राजेंद्र उर्फ राजू भावसार फेटेवाले यांनी व्यावसायिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सुद्धा आपलं आगळं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी सौ रुपाली राजेंद्र भावसार याही तेवढ्याच ताकदीने उभे आहेत। त्यांनी लहानपणीच आईवडिलांची शिकवणीची शिदोरी आजही टिकवून ठेवलेली आहे। त्यांनी आजही आपल्या घरात आईचं मांगल्य आणि वडिलांचं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर राजू भावसार यांनी आपल्या स्वर्गीय आई वडिलांच्या स्मरणार्थ विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर फेटेवाले यांनी आपले आई वडील स्वर्गीय निर्मलाताई मधुकर भावसार व स्वर्गीय मधुकर पुंडलिक भावसार, श्री राजेंद्र भावसार यांच्या पत्नी सौ रुपाली भावसार यांचे वडील स्वर्गीय मोहन फकीरा भावसार यांच्या पुण्यस्मरणार्थ तालुक्यातील न्याहाळोद गावात संगीतमय श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यानिमित्त आज सकाळी भव्य कलशयात्रा काढण्यात आली। त्यात सहभागी वारकरी मंडळींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। टाळ मृदुंग आदी वाद्यवृंदांच्या गजरावर नृत्य सादर केले गेले, तसेच महिला भाविकांनीही फुगड्या खेळल्या होत्या। तसेच 17 ते 24 ऑगस्ट 2022 पर्यंत चालणाऱ्या संगीतमय श्रीमद भागवत कथेत धुळे येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री पंडित शिवकुमार सत्यनारायणजी शर्मा हे आपल्या सुमधुर वाणीतून कथा प्रकट करणार आहेत।
इनके द्वारा 23वें वर्ष के इस कार्य के आयोजन में हरिपाठ संकीर्तन एवं दोपहर के 3 से 6 से लेकर प्रतिदिन मतदान चल रहा है। गाथा आज से न्याहड़ के गांव में प्रारंभ हो रही है। जैसे भगवान शिव के जटा से गंगा बह रही थी और एक गंगा भगवान के श्री चरणों से, आज वही गंगा पांजरा मैया के स्वरूप में न्याहड़ से गुजर रही है और इस पूर्ण परिसर को पावनमय अमृतमय बरसाएंगी। सह परिवार आप सभी इस पावनमय अवसर का लाभ उठाएं, इस शुभ अवसर का लाभ उठाएं, अपने जीवन का, अपने इस जीवन के देह का सही उद्देश्य समझकर इस पावन में गंगा को श्रवण करें। जय श्री राम, जय श्री राम। जाता जाता पुनः एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मेंढ्या चोरी करणारी आंतरराज्य टोळी धुळे पोलिसांच्या ताब्यात। धुळ्यातील एका बंद घरात चोरट्यांची हात सफाई। जमिनीवर ताबा मिळवणाऱ्यांची चौकशी करावी, बोरीस येथील मगनाहिरींची मागणी। पठारी वसुलीमुळे शिवसेनेचे मनपा आवारात ठिय्या आंदोलन।
धुळे तालुक्यात शाश्वत पर्यावरण वृक्षारोपण उपक्रम संपन्न. गंगापुरी येथे अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. नाशिक येथील अशोक नगरात विविध सामाजिक उपक्रम साजरे. नाशिक शहरातील अहिंसा सर्कल येथे ध्वजारोहण. साक्री तालुक्यातील हट्टी खुर्द येथे ध्वजारोहणासह अमृत महोत्सव उत्साहात साजरा. निहाळोद येथे संगीतमय श्रीमद भागवत कथानिमित्त भव्य कलशयात्रा. याचबरोबर MSTV न्यूजचे आजचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. नमस्कार. जय हिंद. जय हिंगलाज.